नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे टेक्नो टीचर यूट्यूब चॅनल. सार्वत्रिक निवडणूक प्रशिक्षणामध्ये मतदान कर्मचारी जे आहे त्यांची एक परीक्षा किंवा चाचणी घेण्यात येते. त्या चाचणीमध्ये येणारे संभाव्य प्रश्नाचा आपण आज विचार करणार आहोत आणि हे संभाव्य प्रश्न PRO, FPO किंवा OPO यांच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान घेणाऱ्या चाचणीमधील संभाव्य प्रश्न असतील. हेच प्रश्न असतील असे नाही, त्यामधील काही संभाव्य प्रश्न आणि त्यांचे संभाव्य पर्याय आणि त्यांचं उत्तर काय असावं याबाबत चर्चा करणार. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे की EVM चे संपूर्ण नाव टिंबटिंब आहे. यामध्ये पहा, इलेक्ट्रिक वोटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वोटर्स मशीन, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. यामध्ये स्पेलिंगचा सुद्धा बदल असू शकतो. तर अचूक पर्याय काय आहे? तर अचूक पर्याय नंबर आहे 2, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. नंतरचा प्रश्न आहे, VVPATचे संपूर्ण नाव टिंबटिंब आहे. जसं EVMचं संपूर्ण नाव तसंच VVPATचं संपूर्ण नाव काय आहे? वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल. याच्यामध्ये स्पेलिंगचा थोडाफार बदल आहे, ते थोडं लक्षात घेऊन आपण अचूक पर्याय निवडायचा आहे. आणि या ठिकाणी अचूक पर्याय आहे पर्याय नंबर 3. नंतरचा प्रश्न आहे की मतदान कोण करू शकतो? ज्याचं नाव मतदार यादीत आहे, ज्याचे नाव मतदार यादीत नाही, ज्याच्याजवळ मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावा आहे, किंवा पर्याय 4 आहे की पर्याय 1 व 3 बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 आणि 3 बरोबर आहे. ज्याचं नाव मतदार यादीत आहे आणि ज्याच्याजवळ मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावासुद्धा आहे असेच लोक मतदान करू शकतात. ज्याचं नाव मतदार यादीत नाही तो मतदान करू शकत नाही. मतदाराची ओळख पटवण्याचे कार्य कोणाचे आहे? मतदाराची ओळख कोण पटवतो? दुसरा मतदान अधिकारी म्हणजेच OPO, पहिला मतदान अधिकारी म्हणजे FPO, तिसरा मतदान अधिकारी म्हणजे OPO किंवा केंद्राध्यक्ष म्हणजेच PRO. तर अचूक पर्याय आहे पहिला मतदान अधिकारी, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, मतदाराच्या बोटाला शाई लावायचे कार्य कोणाचे आहे? दुसरा मतदान अधिकारी, पहिला मतदान अधिकारी, तिसरा मतदान अधिकारी की केंद्राध्यक्ष? आणि अचूक पर्याय आहे दुसरा मतदान अधिकारी, पर्याय क्रमांक 1. नियंत्रण युनिटचा प्रभारी कोण असतो? दुसरा मतदान अधिकारी, पहिला मतदान अधिकारी, तिसरा मतदान अधिकारी आणि चौथा पर्याय आहे केंद्राध्यक्ष. तर अचूक पर्याय आहे तिसरा मतदान अधिकारी, OPO 2 म्हणतो आपण त्याला. मतदार नोंदवहीचा प्रभारी कोण असतो? दुसरा मतदान अधिकारी, पहिला मतदान अधिकारी, तिसरा मतदान अधिकारी की केंद्राध्यक्ष? असे एकूण 4 पर्याय आहेत. तर याचा अचूक पर्याय आहे दुसरा मतदान अधिकारी. पुढचा प्रश्न आहे, अंध मतदाराच्या सोबत्याचे कोणते पत्र भरून घेतले पाहिजे? पर्याय क्रमांक 1 सोबत्याचे घोषणापत्र, मतदान करण्यासाठीचा अर्ज, पर्याय क्रमांक 3 आहे ओळखपत्र आणि पर्याय क्रमांक आहे 4 यापैकी नाही. तर अचूक पर्याय आहे सोबत्याचे घोषणापत्र. पुढचा प्रश्न आहे, BLO म्हणजे काय किंवा BLO कोणास म्हणतात? तर ब्लॉक लेबर ऑफिसर, ब्लॉक लेवल ऑफिसर, बूथ लेवल ऑफिसर किंवा यापैकी नाही. तर अचूक पर्याय आहे बूथ लेवल ऑफिसर. पुढचा प्रश्न आहे, मतदान केंद्रापासून किती मीटर अंतरावर पांढरी रेषा मारतात किंवा चुन्याची रेषा मारतात? तर पर्याय क्रमांक 1 50 मीटर, पर्याय क्रमांक 2 100 मीटर, पर्याय क्रमांक 3 200 मीटर आणि पर्याय क्रमांक 4 आहे पर्याय 2 व 3 बरोबर आहेत. तर अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 व 3 बरोबर आहेत, म्हणजे 100 मीटरवर आणि 200 मीटरवर अशा 2 रेषा मारतात. नमुना 17C(1) म्हणजेच कोणता नमुना? पर्याय क्रमांक 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब, पर्याय क्रमांक 2 मतदार नोंदवही, पर्याय क्रमांक 3 अभिरूप मतदान नमुना आणि 4 नंबर आहे सांगता येत नाही. तर 17C(1) मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब असतो, पर्याय क्रमांक 1 अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे, मतदान केंद्राध्यक्षाने प्रत्यक्ष मतदान समाप्तीच्या वेळेस उपस्थित असणाऱ्या मतदान प्रतिनिधींच्या समोर क्लिअर बटन दाबून EVM बंद करावे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे विधान कसं आहे? पहा, असत्य आहे, सत्य आहे, खात्री नाही, सांगता येत नाही. तर या ठिकाणी अचूक पर्याय आहे असत्य आहे. मतदान समाप्तीच्या वेळेस क्लिअर बटन दाबायचं नसते तर त्या ठिकाणी क्लोज बटन दाबायचं असतं. पुढचा प्रश्न पहा, मतदान चालू असताना जर संपूर्ण संच CU BU VVPAT असा संपूर्ण संच बदलले असल्यास मॉक पोल घेतला जातो, अशा वेळी नोटासहित सर्व उमेदवारांना प्रत्येकी 1 मत दिले जाते, हे विधान असत्य आहे, सत्य आहे, माहिती नाही की सांगता येत नाही? तर याचा अचूक पर्याय पहा सत्य आहे. जर मतदान चालू असताना जर संपूर्ण संचच जर बदलला काही कारणास्तव, काही बिघाड झाला असेल, तर त्यावेळेस नोटासहित सर्व उमेदवारांना 1 मत दिले जाते आणि मॉक पोल घेतले जाते, हे विधान सत्य आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, मॉक पोल पूर्वी किंवा मॉक पोल सुरू असताना किंवा प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी CU बंद पडल्यास काय बदलतात? मॉक पोल घेण्यापूर्वी, मॉक पोल घेत असताना किंवा मतदान सुरू होण्यापूर्वी जर CU बंद पडलं तर काय बदलायचं? केवळ CU, केवळ VVPAT, सर्व संच,
बदलायचा की केवळ बी यू बदलायचं? तर अचूक पर्याय क्रमांक आहे पहा, केवळ सी यू बदलायचं, कारण मतदान सुरू होण्यापूर्वी जर सी यू बंद पडलं तर फक्त सी यू बदलायचं. व्ही व्ही पॅट कशावर चालते? जे प्रिंटर आहे ते कशावर चालते? सोलर पॅनल, इलेक्ट्रिसिटी, पॉवर पॅक बॅटरी, नन ऑफ दीज, वरीलपैकी नाही. तर अचूक पर्याय पहा, पॉवर पॅक बॅटरीवरती व्ही व्ही पॅट चालते. मतदान दिवसाच्या अगोदरच्या दिवशी पथकातील सर्व कर्मचारी यांनी मतदान केंद्रावरच मुक्काम करावा का? होय, नाही, सांगता येत नाही, माहिती नाही. तर याचा अचूक पर्याय क्रमांक आहे होय, सर्व कर्मचारी यांनी मतदान केंद्रावरच मुक्काम करायचा असतो. पुढील प्रश्न आहे पहा, ASD यादीतील मतदार असेल तर त्याला मतदान केंद्रावर मतदान करता येईल का? मतदान करता येते, येत नाही, सांगता येत नाही, माहिती नाही. जर अब्सेंटेड डेथ यादीतील मतदार असेल तर त्याला मतदान करता येते, पर्याय क्रमांक एक बरोबर आहे. राजकीय पक्षाने दिलेली मतचिठ्ठी हा मतदाराचा ओळख पटवण्याचा पुरावा आहे, नाही. या दोन पर्यायापैकी अचूक पर्याय आहे नाही, तो ओळख पटवण्याचा पुरावा होऊ शकत नाही. व्ही व्ही पॅटची वाहतूक करत असताना ड्युरिंग ट्रान्सपोर्ट व्ही व्ही पॅटचा नॉब टिंबटिंब स्थितीत असावा, आडवा, उभा, सांगता येत नाही, खात्री नाही. तर तो आडवा असावा. पुढचा प्रश्न आहे पहा, अभिरूप मतदान कधी घेतले जाते, म्हणजे मॉक पॉल कधी घेतले जाते? EVM मशीन ताब्यात घेताना, प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी, मतदान संपल्यानंतर, EVM मशीन जमा करताना. पर्याय क्रमांक चार आहे EVM मशीन जमा करताना. तर अचूक पर्याय आहे प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल घेतले जाते. पुढचा प्रश्न पहा, प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर अजयने CU वरील क्लोज बटन न दाबताच मतदान यंत्र संकलन केंद्रावर जमा केले. तर विजयने CU वरील क्लोज बटन दाबून मतदान यंत्र संकलन केंद्रावर जमा केले, कोणाची कृती योग्य आहे? अजयने CU वरील क्लोज बटन दाबलेच नाही आणि यंत्र जमा केले, आणि विजयने CU वरील बटन क्लोज बटन दाबून यंत्र जमा केले, तर कोणाची कृती योग्य आहे? विजय, अजय दोघांची कृती योग्य आहे, दोघांची कृती अयोग्य आहे. तर अचूक पर्याय पहा, विजय, म्हणजेच विजयने CU वरील क्लोज बटन दाबून यंत्र जमा केले होते, म्हणजेच आपल्याला क्लोज बटन दाबूनच मतदान यंत्र संकलन केंद्रावर जमा करायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, मतदानाची वेळ समाप्त होण्यापूर्वी टिंबटिंब मिनिटे अगोदर मतदान केंद्राबाहेर उपस्थित मतदारांना उद्घोषणा करून त्याची कल्पना द्यावी लागते. मतदान समाप्तीच्या वेळी किती मिनिटे अगोदर ही उद्घोषणा करावी लागते? तर पर्याय क्रमांक एक 10 मिनिटे, 15 मिनिटे, 20 मिनिटे की 30 मिनिटे. किती मिनिटे अगोदर घोषणा करावी लागते? तर अचूक पर्याय आहे 15 मिनिटे अगोदर केंद्राध्यक्षाने केंद्राबाहेर उपस्थित मतदार आहेत त्यांच्यासाठी ही उद्घोषणा करायची आहे. मतदाराची ओळख पटल्यानंतर मतदाराच्या बोटाला लावायची शाई मतदाराच्या कोणत्या बोटाला लावतात? मतदाराच्या डाव्या हाताचा अंगठा, मतदाराच्या डाव्या हाताची करंगळी, मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला, मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनीला. अचूक पर्याय आहे मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला, पर्याय क्रमांक 3. मतदान सुरू होऊन मतदान यंत्रात काही मतांची नोंद झाल्यानंतर जर व्ही व्ही पॅट बंद पडल्यास काय करावे? मतदान सुरू झाले आहे, काही मतांची नोंद झाली आहे आणि व्ही व्ही पॅट बंद पडलं आहे, तर काय करायला पाहिजे? पूर्ण संच बदलावा, केवळ BU बदलावा, केवळ व्ही व्ही पॅट बदलावा, केवळ CU बदलावा? या ठिकाणी अचूक पर्याय क्रमांक पहा, केवळ व्ही व्ही पॅटच बदलायचा. जेव्हा केव्हा व्ही व्ही पॅट फक्त व्ही व्ही पॅट बंद पडेल त्यावेळेस फक्त व्ही व्ही पॅट बदलायचा आहे. मतदाराची नोंदवही नमुना 17A मध्ये पहिल्या मतदाराने स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान अधिकारी क्रमांक 1 व मतदान केंद्राध्यक्ष तपासणी करील आणि खालील शेरा लिहितील. खालील कोणता शेरा असेल पहा. नियंत्रण युनिटातील एकूण मते तपासली आणि ते 0 असल्याचे आढळले, नियंत्रण युनिटातील एकूण मते तपासली, मते 0 असल्याचे आढळले आणि माहिती नाही. कशा प्रकारे शेरा असेल? तर पर्याय क्रमांक 1, नियंत्रण युनिटातील एकूण मते तपासली आणि ती 0 असल्याचे आढळले. पुढचा प्रश्न पहा, नोंदवलेल्या मतांचा हिशोबाचे प्रपत्र कोणते आहे? नमुना 17A, नमुना 17B, नमुना 17C, नमुना 17D. हे सर्वांनाच माहिती आहे की नोंदवलेल्या मतांचा हिशोब हा नमुना 17C असतो, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा, प्रत्येक मतदान केंद्रावर किती प्रदत्त मतपत्रिका पुरवण्यात येतात? तर पर्याय क्रमांक 1 5 2 10, पर्याय क्रमांक 3 15 आणि पर्याय क्रमांक 4 20. आणि उत्तर आहे अचूक पर्याय 20 प्रदत्त मतपत्रिका पुरविण्यात येतात. पुढचा प्रश्न पहा, प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर खालीलपैकी कोणते स्विच दाबावेच लागते? पहा, या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर खालीलपैकी कोणतं बटन दाबावं लागतं? तर एक क्लोज, दुसरं क्लिअर, तिसरं रिझल्ट आणि 4 नंबर आहे माहिती नाही. तर अचूक पर्याय पहा, क्लिअर आणि रिझल्ट असू शकत नाही, तर क्लोज, मतदान क्लोज केल्याचं बटन दाबावंच ला. पुढचा प्रश्न आहे, EVM जोडणी क्रमचा अचूक पर्याय निवडा, म्हणजेच EVM मशीन जोडण्याचा जो क्रम आहे तो कशा प्रकारे असेल? CU, VVPAT, BU,
BU CU VVPAT किंवा माहिती नाही कशा प्रकारे क्रम असावा, तर अचूक पर्याय पहा CU VVPAT BU, आधी कंट्रोल युनिट VVPAT नंतर बॅलेट युनिट, अशा प्रकारे क्रम असतो. स्पेशल टॅग कुठे वापरतात? क्लोजच्या भोवताली बसवण्यासाठी, रिझल्ट सेक्शन सील करण्यासाठी, VVPAT सील करण्यासाठी माहिती नाही. स्पेशल टॅग कुठे वापरतात? तर क्लोजच्या भोवताली बसवण्यासाठी. अशा प्रकारे मित्रांनो संभाव्य प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो आपल्याला या निवडणूक कार्यासाठी शुभेच्छा. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच शेअर करा. काही सूचना असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.